नमस्कार मंडळी, मी विनायक वरंग, माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनल वर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत सावंतवाडी मध्ये। सावंतवाडी म्हटल्यानंतर एक ऐतिहासिक संस्थान ज्याला वारसा लागलेला आहे आणि या संस्थानामधील हा ऐतिहासिक राजवाडा या ठिकाणी मी आहे आणि आज निमित्त आहे ते सावंतवाडी मध्ये पहिल्यांदाच किंवा सिंधुदुर्गामध्ये सुद्धाही हे कदाचित पहिल्यांदाच हा असा अद्भुत आणि ऐतिहासिक वारसा जोपासणारा असा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अभिनव फाउंडेशनच्या अंतर्गत त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी शस्त्रअस्त्र वापरली जात होती त्यांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहे आणि ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। काय नेमकं होतं आहे, कशा प्रकारे आहेत, काय काय कशा प्रकारची प्रात्यक्षिक होत आहेत, ती या माझा सिंधुदुर्ग यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय। शेवटपर्यंत माझ्यासोबत असेच राहा। शस्त्रे ही महत्त्वाची अध्यक्ष तसेच प्रसिद्ध उद्योजक
सर्वांना शिवाजी महाराज की Thank you.
बिना तलवारीचा मराठा म्हणजे सेनापती विना सैन्य, बिना तलवारीचा मराठा म्हणजे सेनापती विना सैन्य। संसदेला खबर नसते जातीय पातीची, संसदेला खबर नसते जातीय पातीची। तिला फक्त तहान असते गनिमाच्या रक्ताची, तिला फक्त तहान असते गनिमाच्या रक्ताची। अशा संसदेचं अशा तलवारीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्या समोर सादर करीत आहे मळेवाडी बॅगचा श्लोक। सर्वांच्या यावाजून त्याचं अभिनंदन करायचं आहे। म्युझिक 1 2 3 स्टॉप। शिवाकाशेजी हा महाराजांचा सैनिक, त्या ठिकाणी विटा हा अशा प्रकारे चालवायचा की एका गावात 30 मावळे एका विटात गार व्हायचे असा याचा इतिहास आहे। तर या ठिकाणी सादरीकरण करतील तिरंगोजी वर्धन आखाड्याचे प्रमोददादा पाटील। विटा हे शस्त्र मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तयार केलेले शस्त्र आपल्या मराठ्यांनी याचा शोध लावलेला आहे। पूर्वी आपल्याकडे भालकरी असायचे, म्हणजे जे भालाकडे लढाई करणारे आपले सैनिक असायचे, मावळे असायचे। ते जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा एखाद्या शत्रूला जर असा भालाकडे मारा तर तो शत्रू काय करायचं, भालाकडे काही वेळा पळून जायचे। त्यावेळी आपल्या सैन्याकडे शस्त्र राहायचे नाही, म्हणूनच आपल्या लोकांनी किंवा आपल्या मावळ्यांनी त्यावेळी त्याच्यावरती डोकं लावलं। भालेशेवरती असं त्याला प्रयोग असायचा आणि त्याला भाज्याची जी काठी असते त्याच्या काठीच्या पाठीमागे असं त्याला एक एडी बसते, त्या एडीला अशी दोरी बांधते आणि ते दोरी आपल्या हातामध्ये त्याची कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवा। आणि हे जगातील एकमेव शस्त्र नस्त्र असं आहे की आपल्या हातातून सुटल्यानंतर शत्रूवरती अटॅक करून पुन्हा आपल्या हातामध्ये येते। आपण महाभारतापासून महाभारतातून पाहिला असेल त्याच्यामध्ये धनुष्यबाण आहे, धनुष्यातून जर एखादा बाण सुटला एखादा बाण सुटला तर तो पुन्हा वापस येत नाही। किंवा आताच्या काळात बंदूक जरी म्हटलं बंदुकीतून गोळ शिकली तर पुन्हा वापस येत नाही, तोफा होते तोफाची गोळे जरी गेले तर वापस येत नव्हते। पण जगातील हे एकमेव असं शस्त्र जे आपल्या हातातून गेल्यानंतर शत्रुवरती अटॅक पुन्हा आपल्या हातामध्ये येतं। इंग्रजांनी गॅजेटमध्ये याची मराठा गुंभ्रण या नावाने नोंद केलेली आहे। आपल्या या शस्त्राला विटा असं म्हटलं होतं। जर तुम्ही पन्हाळ्यावरती गेला असता तर पन्हाळ्यावरती वेग शिवाकाष्टांचं नर शिवाकाष्टांचं स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, त्यांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते जे शस्त्र म्हणजे विटा। आपण आता तलवार चालवणारे मावळे माहित आहेत आपल्याला, ते तलवार चालवणारे मावळे त्यांना तलवारबाज किंवा धारकरी म्हणायचे आणि पट्टा चालवणाऱ्याला पट्टेकरी म्हणायचे, विटा चालवणाऱ्याला विटेकरी म्हणायचे। 10 तलवारबाज असायचे आणि 10 तलवारबाजांना एका पट्टेकरी भाग असायचा, कारण पट्टा हे तलवारबाजाचे तेज शस्त्र
आणि 10 पट्टेकरांना 1 पट्टेकरी भारी असायचा कारण विद्यार्थ्यांनी त्यावेळी 25-30 फुटावरून काम किंवा शेतात त्यांनी टिपलं जायचं काही त्यांचं कसं आश्रय आहे काही कसं आमच्या गावातले जे वयस्कर लोक आहेत ते सांगतात एक आपल्याकडे एका मावळीने विठाच्या घोड्यावर टाकला एका शत्रूवरती विटा टाकला होता तर तो विटा त्याच्या छाशीमध्ये घुसून जमिनीमध्ये आयुष खूप घुसलेला एवढी टाकून त्या मावळी घाटामध्ये किंवा त्या शस्त्रामध्ये होती किंवा ते टेक्निक आपल्या मावळ्यांच्याकडे होती ही कला ही विद्या ही लोक पावत आहे आता हे शस्त्र आपल्या लोकांनी बनवलेलं आहे आपल्या मावळ्याने बनवलेलं आहे पण आपल्याला त्याची माहिती नाही आणि तिथं टिकलं पाहिजे मी तर सर्वांना विनंती करेन की प्रत्येकाने एक वेळ तलवार नाही तेवढा तरी तरी चालेल कारण तलवार प्रत्येकाला बघायला मिळते पण आपल्या महाराजांनी किंवा आपल्या मावळ्याने जे शस्त्र स्वतः निर्माण केले स्वतः तयार केले ते शस्त्र विटा नावाचं शस्त्र प्रत्येकाने आपल्या घरी ठेवावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि त्याचं प्रत्यक्ष मी स्वतः आपल्या समोर सांगत आहे चत्रवर्ती कशा पद्धतीने चढाई केली जायची त्याचा प्रत्यक्ष या ठिकाणी आमच्या संस्थेचा नावा सुभाष पाटील आपल्या समोर सादर केले
जोरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य लढवले आणि ज्या युद्धकली या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य वाढवले ती युद्धकला आज या महाराष्ट्रातून लोप पावत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे. गेली 26 वर्ष मी स्वतः व संस्थेच्या माध्यमातून गेली 16 वर्ष ही शिवकालीन युद्धकलेचा प्रसार जतन संवर्धन आणि प्रसाराचं काम आम्ही करीत आहोत. त्यामध्ये तुमच्यासारख्या मावळ्यांची रणरागिणींची शिवभक्तांची साथ लाभली आहे. यावर्षी पहिल्यांदाच गेल्या 26 वर्षामध्ये माझ्या अनुभवावरून सांगतो गेल्या 26 वर्षामध्ये पहिल्यांदाच आम्ही घाट उतरून खाली आलेलो आहे प्रशिक्षण देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आम्हाला आनंद वाटला की आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आपली जी मुलं होती किंवा जे प्रशिक्षणार्थी होते या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही कला आत्मसात केली. पण खंत एक वाटते की आपल्या तर ज्या बाहेर बॅचेस होतात बऱ्याच ठिकाणी मी आधी व्हिडिओज पण पाठवले होते किशोरदांना तर तिथं काय होतं मुलं आणि पालक सगळे आपल्या त्या शिबिरला येतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांना छत्रपती शिवभाव व्हावं प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांना संभाजी व्हावं म्हणून असं एखाद्या फंक्शनला आपण शिवजयंती आली संभाजी महाराजांची जयंती आली तर आपण त्यांना तो ड्रेस कोड तो युनिफॉर्म घालतो आपण आणि त्यांना त्या मिरवणुकीमध्ये असेल किंवा जिथं ती शिवजयंती संभूजयंती साजरी करतात त्या ठिकाणी घेऊन जातो. पण फक्त झालं कसं की आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज असतील तर फक्त आपण डोक्यावर घेतो पण डोक्यामध्ये घेत नाही. खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार संस्कार जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये आपल्या नसानसामध्ये बिनवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ती शिवजयंती साजरी होऊ शकत नाही. शिवजयंतीपुरते जागे होणारे बरेच शिवभक्त आहेत बरेच आहेत त्यांना आपण हंगामी शिवभक्त म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण शिवजयंतीला तर सगळेच जागे होतात पण वर्षातून 365 दिवस जो शिवजयंती साजरी करतो तो खऱ्या अर्थानं त्याला आपण शिवभक्त म्हटलं पाहिजे किंवा खऱ्या अर्थानं त्याला शिवाजी महाराजांचा मावळा म्हटलं पाहिजे. आज या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं ते प्रशिक्षण घेतलेल्या सर्वांना विनंती आहे की तुम्हालाही मी आधी सांगितलेलं आहे आताही सांगतो की तुम्हा सर्वांना हे दान किंवा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा वसा जोपासण्याची संधी मिळाली अभिनव फाउंडेशनकडून संधी मिळाली त्याबद्दल अभिनव फाउंडेशनचं सर्वांनी त्या टाळ्या बाजून अभिनंदन करायचं आहे. आणि सर्व शिबिरार्थींना विनंती आहे की इथून पुढे वर्षातून 365 दिवस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करायची. तर ती शिवजयंती साजरी करण्यासाठी तुम्हाला कुठल्या एखाद्या चौकामध्ये जाऊन कुठे DJ वरती डान्स नाही करायचा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्राचे ज्ञान घ्यायचं आहे. आणि जसं मगाशी राजेसाहेब बोलले की मर्दानी खेळ म्हटलं जातं पण राजेसाहेब मी गावातून या ठिकाणी सांगतो आपली परवानगी घेऊन प्रथम म्हणजे आपल्यासमोर माझं व्यक्त मी मत व्यक्त करणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे पण तरीही मी या ठिकाणी सांगतो आता जरी आपण याला मर्दानी खेळ म्हणत असेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याला मर्दानी कला म्हटलं जायचं. ज्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या देशावरती आक्रमण केलं ब्रिटिशांचं ज्यावेळी इथं राज्य आलं त्यावेळी प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्या कोकणामध्ये सुद्धा अजूनही वयस्कर लोक आहेत ज्यावेळी आम्ही शिकवायला लागलो त्यावेळी बऱ्याच जणांनी सांगितलं की आमचे आजोबा खेळत होते आमचे आजोबा लाठी चालवायचे दांडपट्टा चालवायचे म्हणजेच काय पूर्वीच्या काळी प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला ही कला ही क्षेत्र चालवता येत होती कारण आपल्यावरती परकीय आक्रमणं तशा पद्धतीनं होत होती स्वसंरक्षणासाठी आपलं रक्षण करण्यासाठी या भूमीचं या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी इथे प्रत्येकजण ही शस्त्रविद्या आपले प्राप्त केलेला होता. पण काळाच्या ओघामध्ये ब्रिटिशांनी ज्यावेळी शस्त्रबंदीचा कायदा आणला तेव्हापासून ही कला हळूहळू नामशेष होत गेली. प्रत्येकाच्या घरामध्ये शस्त्र होती ब्रिटिशांनी ती शस्त्र जप्त केली आणि काळाच्या ओघात संपूर्ण भारतातील महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातील जी प्राचीन युद्धकला होती ती लोप पावत गेली. पण कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं त्यांनी जरी इंग्रजांचे मांडलिक असले तरी त्यांनी सांगितलं की ही युद्ध कला नसून आम्ही ही मर्दानी खेळ म्हणून खेळतो आहे. आमच्या इथे या भूमीमध्ये महाराष्ट्रातील किंवा कोल्हापूर आमच्या गरबी संस्थांमधील जी कोणी आमची जी जनता आहे ती एक खेळ म्हणून ही खेळते म्हटले आणि त्यांनी इंग्रजांकडून तिथून परवानगी घेतली व ही कला या कलेला विशेष प्रोत्साहन शाहू महाराजांनी दिलं म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी ही कला जोपासणारे अजूनही लोक आहेत. पूर्वीचा काळ होता म्हणजे अजूनही आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीला लेझीम लाठीकाठी दानपट्टा तलवार हे चालवता येतं असंच जर तुमच्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जर चालू राहिलं तर भविष्यात आपल्या मुलांवरती किंवा आपल्यावरती कुणाची वाकडी नजर पडणार नाही. जर वाकडी नजर पडली तर त्याची डोळे काढण्याची धमक आहे किंवा त्याच्या जर एखाद्याने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघण्याची जी धमक आहे संकटावरती पेटून उठण्याचे जे धैर्य आहे ते धैर्य या खेळातून मिळतं कारण महाराजांनी या कलेला नाव देतानाच मर्दानी कला असं नाव दिलं. त्यांनी लाठीकाठी कला किंवा दांडपट्टा कला असं दिलं नाही मर्दानी कला असं नाव दिलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही कंटिन्यू 1-2 महिना ज्यावेळी सराव कराल त्यावेळी तुमचं तुम्हाला जाणवेल की याच्यामुळे आपल्यामध्ये किती धैर्य आलं किती धाडस आलेलं आहे.
याच्याच बरोबर शारीरिक स्वास्थ्य लागते, शारीरिक स्वास्थ्य लाभतं, त्याचबरोबर आपल्या मनाची एकाग्रता वाढते. हे सर्व आहे फक्त कला आहेत आणि आपले शिवस्वराज्यासाठी तर आपण तयार होतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांच्यामुळं आज आपण तुम्ही आम्ही या ठिकाणी ताटमनेने जगतो त्यांची युद्धकला जोपासण्याचं आपल्याला भाग्य मिळतं. आणि पुढच्या वेळी ज्यावेळी शिबिर होईल त्यावेळी मी आवर्जून या ठिकाणी सर्व पालकांना विनंती करेन की मुलांच्यापेक्षा आधी तुम्ही शिकलं पाहिजे. जर तुमच्या घराचं 1200 ते 1300 ठिकाणी आम्ही शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये आपलं कोल्हापूरसह महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक इथंपर्यंत आपण ही कला पोहोचवलेली आहे. त्याचबरोबर दुबईमधील आपल्या ज्या भारतीय महिला तिथं ज्या स्थित आहे त्यांनाही आपण या युद्धकलेचं प्रशिक्षण आपल्या संस्थेमार्फत मोफत दिलेलं आहे. आणि त्यांना ते लॉकडाऊनमध्ये आम्हालाही वेळ होता, त्यांनाही वेळ होता, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही मोफत ऑनलाईनचा उपक्रम राबवला. भूमीमधून आपल्याला प्रेरणा मिळते, जिथं गेल्यानंतर या मातीमधून या भूमीमधून काही रत्न महारत्नसुद्धा घडले असतील अशीच त्यांच्या रक्ताची आपण या इथून प्रेरणा घ्यायची आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करायची आहे. इथं बोलवण्यात अभिनव फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केले, या ठिकाणी आम्हाला सेवा देण्याची संधी मिळाली, त्याबद्दल अभिनव फाउंडेशनचे मनापासून आभार. आणि इथं बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय शिवराज, जय महाराष्ट्र. सर्वात ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणून त्यांचा अपमान नको करूया. सर्वात तरुण प्रशिक्षणार्थी आहे, आपल्या सर्वांना लाजवेल अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे. धनश्री सावंत, प्रचिती गिरफ, नक्षत्रा शिरोडकर, विभव विचारे, मुद्रा आटलेकर, मुद्रा आटलेकर, यानंतर माफ करा काही थोडंसं झाल्याबद्दल. यानंतर पुढील प्रमाणपत्रांचं वितरण सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक श्री शैलेशजी पै यांनी मुगदा टोपले. यानंतर पुढील आहे कुमार रणवीर किरण रांजणे, आदर्श प्रशिक्षणार्थी रणवीर रांजणे. आणि आदर्श प्रशिक्षणार्थी पुढील आहेत सौ पल्लवी जयेश स्वार. या सर्व प्रशिक्षणार्थींचं आपण फोटो सेशन लाज वाटते की मी कसं लहान मुलांमध्ये ऍडजस्ट करू, पण ह्या दोन ज्या माझ्या बरोबर होत्या त्यांनी खूप चांगलं ऍडजस्ट केलं आणि हे शिकून घेतलं. सरांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं शिकवलं आणि एवढ्या दोन कमी दिवसात येऊन सुद्धा त्यांनी आम्हाला त्यांच्या बरोबर कॅचअप केलं आणि चांगलं शिकवलं. तसंच कळसुंदर शाळेचे आम्ही आधी माजी विद्यार्थी होऊन गेलो, पण फक्त सरस्वती पूजन सोडून मी कधी त्या शाळेत पुन्हा खेळण्यासाठी असं गेले नव्हते. परंतु अभिनव फाउंडेशनने आम्हाला ही संधी दिली आणि पुन्हा त्या शाळेतले ते अनुभव ते सगळे क्षण अनुभवायची संधी दिली. त्यासाठी मी अभिनव फाउंडेशनचे सुद्धा आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली पुन्हा त्या शाळेत येऊन पुन्हा ते सगळे क्षण पुन्हा डोळ्यासमोर येऊन गेले. आणि मी माझ्या बरोबरच्या अजून विद्यार्थ्यांना मी नक्कीच पुढच्या वेळी जेव्हा असेल तेव्हा नक्कीच त्यांना सांगेन की पुन्हा एकदा ते क्षण आपण एकत्र अनुभवूया. त्यामुळे मी अभिनव फाउंडेशनचे सुद्धा आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. आलेले मुंबईवरून आणि मला म्हणजे काही करायला नव्हतं तसं इकडे आणि खूप चांगली संधी मिळाली की असं काय काय शिकायला, कारण मुंबईत तर काही नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कळसुंदर शाळा म्हणजे माझी आईची शाळा आणि त्याच्यात मला काहीतरी करायला म्हणजे असं आम्ही काहीतरी केलं याचं खूप बरं वाटलं. आणि थँक्यू आई, कारण तू खूप प्रोत्साहन दिलं मला. आणि अभिनव फाउंडेशनला पण खूप थँक्यू, आमचे सर त्यांना पण खूप थँक्यू आम्हाला एवढं शिकवल्याबद्दल. आणि धन्यवाद. गुरुजन वर्ग यांना सादर प्रणाम. अभिनव फाउंडेशन यांचे मी आभार मानते, कारण त्यांनी हे प्रशिक्षण आयोजित केलं आणि आम्हाला शिकण्याची संधी मिळाली. आमचे वस्ताद यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं.
आम्ही दांड पट्टा तलवार आणि लाठीकाठी शिकलो। त्याशिवाय आम्हाला जे येत नव्हतं तेव्हा त्यांनी आम्हाला समजून घेऊन व्यवस्थित पुन्हा सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते। धन्यवाद। जयस्वार अभिनव फाउंडेशनने हा जो उपक्रम आमच्यासाठी इथे आयोजित केला होता त्याचे मी एक भाग बनले, त्यासाठी त्यांचं खूप आभार। आणि असं प्रशिक्षण ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी आयोजित करावं त्यांनी, असं वेगवेगळे प्रशिक्षण, कारण आम्ही शोधत असतो पण इथे काही होत नाही। आणि असं म्हणणारही आहेत की असं काही होत नाही पण अटेंड पण करत नाही, सो बाकी ज्यांनी पण अटेंड केलं पाहिजे। आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे याची खरी गरज ही माता पालकांनाच आहे, कारण कॉलेजनंतर आपण पुढे काही शिकतच नाही, त्यामुळे या प्रशिक्षणातून वगैरे आपण कायम विद्यार्थी राहतो आणि आपला कॉन्फिडन्स पण वाढतो। आणि मुलांना कुठेतरी येऊन क्लासेसला सोडण्याबरोबर मी शिकले तर माझा मुलगा शिकेल या उद्देशाने मी शिकते, तसंच बाकीच्यांनी पण शिकावं आणि ते संस्कार आपली मुलं त्यांच्या पुढच्या पिढीला देतील अशाने आम्ही शिकतो। इतरांना शाहीच्या कानात ठणकत राहिला पाहिजे, यश देणारी आई जगदंबा आहे। हर हर महादेव। मी जुडो कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे, पण लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, पण तेवढं आता जे सरांनी वस्ता सरांनी आम्हाला जे शिकवलं ते पूर्णपणे ओरिजिनल असं होतं, त्यामुळे लाठीकाठी दांडपट्टा आणि तलवार चांगल्या पद्धतीने मी शिकण्याचा प्रयत्न केला, चांगल्या पद्धतीने सराव अजून करावा लागेल मला, तर यामध्ये मी पारंगत होईल। जास्त करून विशेष मला या ठिकाणी सांगावं लागेल की त्या ठिकाणी हे शिबिर यशस्वी व्हायला किशोर चिटणीस साहेब आणि केळुसकर साहेब हे नेहमी त्या ठिकाणी जातीने लक्ष द्यायचे, प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी यायचे, आम्हाला काय पाहिजे काय नको आहे आणि सकाळ संध्याकाळ त्यांची उपस्थिती तिथे असायची। तर खरे मानकरी हे शबीर यशस्वी व्हायला या दोघांना मी त्यांचे फार फार आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे वस्ताद पाटील सर त्यांचे फाउंडेशनने हे लाठीकाठी तलवारबाजी व दांडपट्टा हे शिबिर आयोजित केले, त्यामुळे मला शिबिरात सहभागी होता आलं, त्याबद्दल मी खूप आभारी आहे। आणि माझ्या सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं, त्याबद्दल पण मी त्यांचा आभारी आहे। धन्यवाद। मला येऊन सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वाला पोहोचता येतं याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या अशा शस्त्रांच्या द्वारे स्वराज्य उभं केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या शस्त्रांच्या द्वारे हे स्वराज्य राखलं। आज कळसुलकर शाळेमध्ये आम्हाला सरांनी जी शस्त्र कधी पाहिली नाहीत बघितली नाहीत अशी शस्त्र काळजीपूर्वक शिकवली, आणि शस्त्र कधी पाहिली नाही ती आज पाहिली, आणि जी कधी चालवताना बघितली नाही तीही आज चालवताना पाहिली, त्यामुळे मी या सर्वांचा आभारी आहे। आणि मी पुन्हा पुन्हा या मोहिमेमध्ये भाग घेत राहीन। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। काशीत नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी, हा सुविचार मी काही दिवसांपूर्वी वाचला होता। आणि मला अशा तलवारबाजी, पट्टा म्हणजे दांडपट्टा, लाठीकाठी असे नवं काहीतरी शिकण्याची खूप आवड आहे व ते मला शिकायला संधी मिळाली। सर दादा यांनी खूप सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून शिकवलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। मित्रांनो, या श्लोकाचा खरा अर्थ मला या शिबिरामुळे कळला। मला आजपर्यंत कधी वाटलं नव्हतं की मी खरा दांडपट्टा, तलवार आणि लाठीकाठी 7 दिवसांच्या आत शिकेन आणि ते खरा पहिल्यांदा हातात घेईन। वस्तादांनी, शिवराज सरांनी व अभिनव फाउंडेशनने हे पॉसिबल केलं आहे, हे सत्यात आणलं आहे
की 7 दिवसाच्या आत आपण दांडपट्टा व तलवार हे हा विषय शिकू शकतो। मी वस्तादांचा, शिवराज सरांचा आणि अभिनव फाउंडेशनचा मनापासून आभारी आहे। म्हणूनच मी म्हणतो हर हर धन्यवाद। कला सादर केली ते फक्तच्या फक्त वस्ताद सर व शिवराय सरांमुळे। त्यांच्यामुळे मी हे सगळं शिकू शकलो व आता हे सर्व कला पुढे नेण्याची अशी माझी इच्छा आहे। म्हणूनच ह्या कला सगळ्यांनी पुढे न्यावी, आणखी खूपही कला शिकावी, सगळ्यांची कला शिकायला तयारी हवी। म्हणून सगळ्यांनी कला शिकायचा आहे। ही कला आपल्या देशाची शिवाजी महाराजांची आहे आणि ती कला आपल्याला सादर करायला वेळ लागत नाही, पण ती कला शिकायला जितका वेळ लागतो तितका वेळ आज आम्हाला लागला। पण ही कला मस्त व खूपच छान आहे आणि ही कला आम्हाला वस्ताद सरांनी शिकवली। म्हणूनच मी ह्यासाठी ही ह्या कलेसाठी प्रशिक्षण झालं। ते खूप सुंदर आहे, खूप सुंदर झालं आणि त्याचे आयोजन केल्याबद्दल अभिनव फाउंडेशन यांचे तसे आपले उस्ताद आहेत त्यांचे पण मी आभार मानते आणि सर्व पालकांना हे विनंती करते की हे प्रशिक्षण फक्त 6 दिवसाचं नसून आपण पुढे पण सर्व पालक म्हणून कला जपण्यासाठी प्रॅक्टिस करूया व उस्तादांना विनंती करूया की त्यांनी महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा आता आपण पाहत आहात जो मगापासून पूर्ण जो व्हिडिओ आपण पाहिलात या सिंधुदुर्गामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी अभिनव फाउंडेशनच्या विद्यमानाने या ठिकाणी राबवण्यात आला होता। या ठिकाणी त्यांचे जे पदाधिकारी आहेत काय सांगतील या उपक्रमाबद्दल ते ऐकूया। नमस्कार, अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी आणि फिरगोजी शिंदे मर्दानी आखाडा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण जे आपल्या तरुणांसाठी आयोजित केलेलं होतं आणि कोकणामध्ये अशा पद्धतीचा हा पहिलाच उपक्रम आहे। आपण बघतो की आजकालची जी तरुण आहे किंवा विद्यार्थी यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की व्हॉट्सअपवरून एखादी पोस्ट मीम्स पाठवणं सोपं आहे, पण ती जेव्हा तलवार उचलायची असते तर त्यावेळेला असलेलं आपलं मनगट आणि मस्तक हे दोन्ही बळकट असावं लागतं आणि ते होण्यासाठी शिवकालीन युद्धकला हे प्रशिक्षण देत असतानाच त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेशन, डेडिकेशन आणि एक प्रेरणा लागते। ही शिवप्रेरणा आहे आणि ही शिवकला आहे आणि ह्या कलेच्या माध्यमातून एक युवक विद्यार्थी घडवत असताना आपल्याकडची एक तरुण पिढी एक सक्षम आणि एक समृद्ध अशा पद्धतीची नागरिक घडावी या हेतूने या शिवकालीन प्रशिक्षणाचं आयोजन या सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात सन्माननीय राजेसाहेब यांच्या परवानगीने आपण हे केलेलं आहे। सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीने देखील आपल्याला याच्यासाठी खूप सारं सहकार्य केलेलं आहे आणि सावंतवाडीकरांच्या आणि पालकांच्या विशेषतः सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण यशस्वी करू शकलो। मुलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या, मुलं स्वतः बोलू लागली। नुसतंच मैदानात उतरायचं नाही तर स्टेजवर येऊन बोलण्याचं देखील डेअरिंग या निमित्ताने वस्ताद इथे पाटील सर आहेत ते देखील कोल्हापूरवरनं इथे आले, त्यांनी मेहनत घेतली आणि या पुढच्या काळात देखील अशा पद्धतीची विविध प्रशिक्षणं तरुणांसाठी अभिनव फाउंडेशन आयोजित करेल। अभिनव फाउंडेशन ही एक ग्रंथालय चालवणारी देखील संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत आपण पोलीस भरती प्रशिक्षण देखील वेंगुर्ल्यामध्ये आयोजित केलेलं आहे। तरुणांसाठी आणि या इथल्या भागासाठी आणि इथल्या उन्नतीसाठी असे वेगवेगळे उपक्रम अभिनव फाउंडेशन घेत असते आणि यामागे एक शिवप्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतून आमचे सर्व सहकारी किशोर चिटणीस, राजू केळुसकर आहेत, त्याच्यानंतर आपले अण्णा म्हापसेकर आहेत, डॉक्टर नार्वेकर आहेत, मंदार केरकर आहेत, हे सर्वजण आणि तुम्ही बघाल की 9 वर्षाच्या वयाच्या खालच्या विद्यार्थ्यांपासून ते 69 वयापर्यंतचे
व्यक्ति महिला या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत, एक वीरश्री, एक उत्साह या सर्वांमध्ये संचारलेला आहे आणि या मागे जी प्रेरणा आहे ती शिवप्रेरणा आहे, आम्ही मात्र यासाठी केवळ निमित्त आहोत। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी या माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी मीनानाथ वारंग हा सिंधुदुर्गातील पहिला अस्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला तो मी दाखवण्याचं मला हे परम भाग्य मिळालं। खरंच धन्यवाद अभिनव फाउंडेशन सावंतवाडी। थँक्यू। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता तो माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर आपल्या सिंधुदुर्गातील सावंतवाडी हे संस्थान ऐतिहासिक संस्थान मानलं जातं आणि या ठिकाणी असणारा हा ऐतिहासिक राजवाडा या ठिकाणी अभिनव फाउंडेशनच्या विद्यमानाने संयुक्त जो आजचा कार्यक्रम राबवण्यात आला, शिबिर घेण्यात आलं होतं 7 दिवसांचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अस्त्रशस्त्र कशाप्रकारे वापरायची असतात याचं या ठिकाणी शिबिर आयोजन केलं होतं। यानिमित्त या सावंतवाडी तालुक्यातील बरेच जे मावळे आहेत ते या शिबिरामध्ये सहभागी झाले होते। तर आजच्या व्हिडिओसाठी मी थांबतोय। माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग नवीन कंटेंटसोबत पुन्हा असणार आहे। तोपर्यंत बाय बाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।